काल राज्याच्या बीजेपी प्रणित एडियाच्या सरकारने आम्ही हा एडा शब्द याच्यासाठी वापरतो की ठीक आहे त्यांचा शॉर्ट फॉर्म आहे, पण या येड्यांनी या राज्याची तिजोरी कशी लुटली याचं कालच्या अर्थसंकल्पामध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे। या राज्यावर 8 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर या सरकारने या राज्याच्या जनतेवर बसवलेलं आहे। काल आपण पाहिलं की 1 लाख कोटीची वित्तीय तूट आपल्याला काल अर्थसंकल्पात पाहण्यात आलेली आहे। या सरकारचं हे जे कर्ज घेऊन चालवण्याची जी पद्धत आहे, कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे, ती या राज्याला डुबवणारी आहे। राज्याच्या जनतेवर कर्जाचं बोझ चढवून महागाईच्या आगीत या राज्याच्या जनतेला झोकण्याचा या सरकारने पूर्ण त्या ठिकाणी या सत्तेचा दुरुपयोग केलेला असं आपण पाहतोय। यांनी जे कर्ज घेतलं त्या कर्जामध्ये जवळपास 60% अनुत्पादक अशा व्यवस्थेवर तो खर्च केलेला आहे आणि त्या माध्यमातून ते पैसे आता रिफंड होणार नाही, ते जनतेच्या उपयोगाची ठरणार नाही आणि हे सगळं टॅक्स रुपाने सरकार जनतेला पैसे द्यावे लागतील आणि महाराष्ट्र हे सगळ्यात महागडं राज्य अशा पद्धतीचं पुढच्या काळात आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे। काल सरकारने पुन्हा एक गोष्ट सांगितली की अजूनही आम्हाला कर्ज घेण्याची मर्यादा बाकी आहे, म्हणजे पुन्हा कर्ज या राज्यावर घ्यायचं आणि यांचे ठेकेदार आणि यांच्यामध्ये संगनमत करून अनुत्पादक व्यवस्थेवर खर्च करायचा आणि संपूर्ण राज्यच लिलाव करायचं हे कालच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून या सरकारचा खरा चेहरा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा जनतेसमोर आम्ही मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करू। त्याचप्रमाणे देशपातळीवर सुद्धा जीएसटीच्या माध्यमातून लोकांकडून घेतलेलं कर्ज घेतलेला पैसा जनतेच्या घामाचा पैसा ज्या पद्धतीने लुटला जातोय तरी सुद्धा देशाची संपत्ती विकून हा देश चालवण्याचं काम केलं जाते आहे, याचाच अर्थ देश आणि राज्य या सगळ्या व्यवस्था संपुष्टात आणायच्या ही मानसिकता भाजप आणि भाजप प्रणित सरकारची आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेचा आम्ही निषेध करतो। लोकशाही पद्धतीनं लोकांना जगता यावं, स्वाभिमान राहता यावं ही भावना लोकशाहीमध्ये अभिप्रेत असताना पण भाजपने ज्या पद्धतीनं जनतेच्या घामाचा पैशामध्ये उधळपट्टी करून आणि कर्ज घेऊन राज्याचाच लिलाव करायची जी मानसिकता निर्माण केली, देशाचा लिलाव करायची मानसिकता केलेली आहे, हे खऱ्या अर्थानं गंभीर बाब आहे आणि त्याचा विरोध आता जनतेमध्ये व्हायला लागलेला आहे हे कालच्या अर्थसंकल्पातून आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण पाहिलं की या अधिवेशनामध्ये अनेक मोर्चे आलेले आहेत, जुन्या पेन्शनचा विषय घेऊन पुन्हा राज्यातले सगळे 20 लाख कर्मचारी या ठिकाणी आलेत, धनगर समाजाचे लोक आलेत, आशा वर्कर आल्यात आणि सगळ्यांना पोलिसांकडून त्यांना धमकवलं जाते आहे, त्यांना मारलं जाते आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं, देशाच्या वेगळ्या राज्यात काय झालं मला माहिती नाही पण महाराष्ट्रात असं झालं पहिल्यांदा की मोर्चे काढण्यावाल्यावर एसआयटी लावली। म्हणून मी मगाशी सरकारची गंमत करत होतो आणि विधानसभा अध्यक्षांनी जरांगे पाटलावर एसआयटी लावण्याचे आदेश दिले, म्हणून जो माईकचा घोटाळा आपल्याला सभागृहात पाहायला मिळत होता मी मुद्दावून त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगितलं की याच्यावरही एसआयटी लावा। म्हणजे ज्या एसआयटी सारख्या महत्वपूर्ण या व्यवस्थेचा दुरुपयोग आता मोर्चा काढणाऱ्यावर एसआयटी, हे तर खऱ्या अर्थानं तपास यंत्रणेचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग
हे भाजप करताना आपण पाहतोय आणि म्हणून आम्ही काल पण सांगितलं की तुम्ही कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतात, दर पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करताय आणि ते पैसे ठेकेदाराच्या माध्यमातून तुमच्या घरात भरताय, कर्ज घेऊन दिवाळी साजरी करताय। पण एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी आहे की जरांगे पाटलावर एसआयटी लावली असेल तर मुख्यमंत्री महोदय ज्यांनी जरांगे पाटलाशी सातत्यानं बोललेत, गृह खातं त्या ठिकाणी काय करत होतं, हे राज्य जेव्हा पेटत होतं ते त्यावेळेस सरकार झोपलं होतं काय, आणि म्हणून तुमच्यावर पण राज्याच्या गृहमंत्र्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यावर एसआयटी लागली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। पण सरकार या सगळ्या गोष्टीच्या भावना सरकारमध्ये नाही, आपल्या पापाचं दुसऱ्यावर पाप कसं टाकता येईल हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातोय आणि हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं अत्याचारी सरकार, राज्याला लुटणारं सरकार हे पहिल्यांदा या महाराष्ट्राची जनता पाहते आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आजच मी मगाशी शेतकऱ्यांच्या शेताच्या शेतीपंपाला विद्युत कनेक्शनचा प्रश्न उपस्थित केला तर राज्याचे ऊर्जा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले की आता आम्ही एनटीपीसीशी आमची चर्चा चाललेली आहे, 8 दिवसानंतर निर्णय करू, पीकं मेल्यानंतर देणार काय लाईट। पहिलेच नैसर्गिक आपत्ती आपण मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे परवाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पण सरकार अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला सरकारची भावना नाही। जे काही पीक असेल त्याला लाईट नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची करून ठेवलेली आहे। कांदा शेतकऱ्यांचा कांदा घ्यायचा नाही, त्यांचे पिकं निघाले तर पिकांना कमी भाव मिळाला पाहिजे, या पद्धतीचं धोरण सरकार बनवत असताना आज शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात आहेत हे सरकारच्या मी मगाशी मुद्दामून विधानसभेमध्ये लक्षात आणून दिलं। पण सरकारला गांभीरच नाही, कुठल्या मस्तीमध्ये आणि कुठल्या गुर्मीमध्ये हे सरकार आहे हे कळायलाच कारण नाही। लोकशाहीमध्ये जनतेला घाबरायचं असतं पण हे सरकार जनतेलाच घाबरत नाही की कायम अमरपट्टा आम्ही घेऊन आलो काय, अशा पद्धतीचं हे भाजपप्रणित सरकार वागताना राज्यातलं आणि देशातलं आपण पाहिलं असेल की आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची सभा यवतमाळमध्ये आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला गेलेला आहे। अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि पूर्ण प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागलेलं आहे। 12 कोटी रुपयाचा पेंडॉल जनतेच्या पैशांनी त्या ठिकाणी तयार केला गेलेला आहे आणि सर्रास त्या ठिकाणी पक्षाचे बॅनर लावले गेलेले आहेत। हे सरकारी कार्यक्रम नाही, पक्षाच्या प्रचारासाठी जनतेचा पैसा त्या ठिकाणी उधळपट्टी केली जाते। मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की प्रधानमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी, राज्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी 3.5 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी हेलिपॅड तयार केले गेलेले आहे। म्हणजे मला एक कळत नाही, 50 लाखाचा खर्च आणि 3.5 कोटी रुपये खर्च केले जातात, एवढा पैसा कशासाठी, कोणाचा, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला यांना अधिकार दिलेला आहे? प्रधानमंत्र्यांनी अगर पक्षाचा प्रचार करायला या ठिकाणी यायचं होतं तर त्यांच्या पक्षाच्या पैसा खर्च करायला पाहिजे, पण या ठिकाणी शासनाचा जनतेचा पैसा खर्च करून आपलीच पाठ आपण ठोपडण्याचं पाप हे जे आता यवतमाळमध्ये केलं जात आहे, त्या ठिकाणी महिला गोळा करून महिलांना काहीतरी गॅरंटी द्यायचं, त्याच यवतमाळमध्ये 2014 त्यांच्या आठवणीसाठी मुद्दाहून सांगतो की 2014 यांनी सांगितलं की देशाच्या शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी न्याय देईल, मला तुम्ही प्रधानमंत्री केलं तर तुमचं पहिली सही माझी जे होईल ती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मी करेल, हे त्याच यवतमाळच्या पवित्र भूमीवर सांगितलं होतं। शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 पट भाव देऊ, शेतकऱ्यांचं उत्पन्न 2 पट वाढवू, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू, हे त्याच गोष्टी यवतमाळमध्ये सांगितल्या होत्या। आता यवतमाळमध्ये पुन्हा महिलांना खोटं आश्वासन, खोटी गॅरंटी, जुमलेबाजी करण्यासाठी नरेंद्र मोदीजी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला तिथं आलेले आहेत, हे सुद्धा आवर्जून मी तुम्हाला सांगितलं पाहिजे। तुमच्या माध्यमातून
राज्याच्या आणि देशाच्या जनतेला हे कळालं पाहिजे की ही उधळपट्टी कशी चाललेली आहे. पटोले साहेब, असं आहे की देशाची जी आता अर्थव्यवस्था आहे ती 5 ट्रिलियन आहे आणि मुख्यमंत्र्यांनी असा महाराष्ट्राची फक्त 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था म्हणजे जीडीपी आपला 5.5 आहे. पण जरी हे आव्हान मोठं असलं तरी तुम्हाला वाटतं का की आव्हान केलं जरी तुमचं सरकार आलं तरी 1 ट्रिलियन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था होईल? असं आहे की प्रधानमंत्री असेल की देशाचे गृहमंत्री असेल त्यांना ट्रिलियन शब्द पण येत नाही. 5 ट्रिलियनच्या जागी कितीही बोलू शकतात. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता 3 ट्रिलियन आहे आणि महाराष्ट्राची अवस्था तर अजून खराब आहे. मी तुम्हाला मगाशी आकडेवारी सांगितली, त्याच्यामुळे हे जे आकडे फुगवून सांगणारी जी व्यवस्था आहे जुमलेबाजांची, त्यांना खोटं बोलायला काहीच वाटत नाही. मी देशाचे प्रधानमंत्री आहो, मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाहीये. संविधानाची शपथ घेऊन ते आलेले आहेत, पण ते लोकांच्या याच्यात आणि माईक त्यांच्या हातात भेटला की किती खोटं बोलायचं आणि किती फेकायचं, हे फेकायचंच काम हे लोक करतात आणि हे लोकांना कळत आहे. त्याच्यामुळे या आकडेवारीमध्ये कोणी जायचं कारण नाहीये. राज्यामध्ये लाखो कर्मचाऱ्यांचे पदं खाली आहेत. एकीकडे जुन्या पेन्शनचा लोकांचा बसेस वापरल्यामुळे बस नाही करतो, जुन्या पेन्शनचा जो इश्यू आहे ते लागू करत नाही, नवीन कर्मचारी घेतले जात नाही, लाखो पदं खाली पडलेली आहेत. सरकार सांगते की आमच्याजवळ पैसे नाही आहेत. मग तुमचं उत्पन्न 1 ट्रिलियन महाराष्ट्राचं वाढलं असेल तर मग तुम्ही हे पदं का भरत नाही? आखरी लोकांकडून तुम्ही टॅक्स घेता. दवाखान्यात लोक नाही, शाळेत शिकायला शिक्षक नाहीत, ऑफिसेसमध्ये कर्मचारी नाहीत, जनतेची गैरसोय होत आहे. फक्त आकडे सांगून पण तुमचं जमिनीवर काय? मी मगाशी मुद्दाहून तुम्हाला एक विषय मांडला की हा जो कर्ज घेऊन हा पैसा जो घेतला जातोय तो सगळ्या अनुत्पादक व्यवस्थेवर खर्च केला जातोय. त्याच्यामुळे जनतेच्या नावाने कर्ज घालायचं, आईच्या पोटात जे बाळ असेल त्याच्यावरही या लोकांनी लाखो रुपयांचं कर्ज बसवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून अशा या व्यवस्थेमध्ये यांच्या आकड्याच्या आणि यांच्या जुमलेबाजीमध्ये जाण्याचं कुठेही कारण नाही, हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. मी आता सांगितलं, नरेंद्र मोदींची जी सभा होत आहे ती पॉलिटिकल होत आहे, त्यांचे सगळे बॅनर पोस्टर लागलेले आहेत, पण सगळी शासकीय व्यवस्थेचा वापर केला जातोय. या बसेस सुद्धा सगळ्या ताब्यात घेतलेल्या आहे. जनता त्यांना बस मिळाली नाही, बसेस नाहीत म्हणून लोक त्या ठिकाणातून वापस जातात आहे, लोकांची गैरसोय होत आहे, हे चित्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि लोकांना जनावरासारखं कोंडलेलं आहे. पण एक गोष्ट त्या ठिकाणी तुमचे चॅनलवाले दाखवले तर बघा त्यांना की त्या प्रत्येक खुर्चीच्या मागं जनतेने राहुल गांधीचा फोटो लावलेला आहे. स्टिकर आपल्या हातात घेऊन गेले राहुल गांधींचा आणि त्या खुर्च्या ज्या लावलेल्या खुर्च्याला त्या ठिकाणी राहुल गांधींचा फोटो लावलेला आहे. लोकांच्या मनात राहुल गांधी तिथं आहे, कारण की हे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारी ही लोक आहेत. आणि कलावती सारखे लोक ज्याला मदत राहुल गांधींनी केलेली होती ती कलावती जाहीरपणे सांगतं. अशा व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं या देशाच्या प्रत्येक लोकांचं रक्षण राहुल गांधी करू शकतात हा विश्वास त्यांच्या सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही लगेच तुमच्या कॅमेरेवाला पाठवा, खुर्च्याच्या मागं राहुल गांधींचा स्टिकर त्या ठिकाणी लोकांनी स्वतः लावलेला आहे. त्याच्यामुळे आता हे लोकांच्या मनात उतरलेले लोक आहेत. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करता मी सुरुवातीला सांगितलं आणि ही गैरसोय जनतेची चाललेली आहे, ही गैरसोय सुद्धा त्यांना त्याची घेणं देणं नाही अशा पद्धतीने हे लोक आहेत. अरे त्यांना जाऊन विचारा कशासाठी लावला, काय झालं आपल्याला काय माहिती. पटोले साहेब, एक विषय असा होता की शिक्षकांना अक्षरशः सरकारनं कामाला घेतलं नाही, मराठा आरक्षण सर्वेमध्ये लावलं होतं, असं एक पत्र दिलेलं आहे आणि आई वडिलांसोबत फोटो घेण्या म्हणतात, लिंक पाठवतायत करून द्या म्हणतात. त्यामुळे शिक्षकामध्ये प्रचंड सत्ताबाची लाट आहे आणि शिक्षक असं म्हणतात की हे लीप इयर आहे की लिंक इयर आहे, मग त्याला रेकॉर्ड करायचं आहे का राज्य सरकारला? दोन गोष्टी आहेत. भाजपची जी मानसिकता आहे, तुम्ही चांगला प्रश्न विचारला की येणारी पिढी ही सगळी अनपढ तयार झाली पाहिजे.
आणि लोकांच्या हातून काम काढून घ्यायचं, म्हणजे अनपढ पिढी तयार झाली आणि लोकांजवळ पैसे नसतील, कामं नसेल तर पैसे नाही, लोकांना गरीब करायचं आणि त्याला गुलामीकडे न्यायचं, इंग्रजाची जी ही व्यवस्था होती, मानसिकता होती, त्या मानसिकतेप्रमाणे भाजप काम करते आहे। म्हणून आज शाळेमध्ये शिक्षक नाही, अनेक जिल्हा परिषद शाळा सरकारने बंद करण्याचा निर्णय केला, 20% संख्येच्या खाली संख्या असेल तिथे शाळा बंद करण्याची घोषणा सरकारने केली, शिक्षकाची पदं भरली जात नाही। आजही मी मगाशी सकाळी प्रश्न विचारला तर आता आम्ही भरण्याला सुरुवात केली, आता उद्यापासून आचारसंहिता लागेल, पुन्हा ते थांबलं, हे झाल्यानंतर पुन्हा आचारसंहिता येईल। म्हणजे ह्या सरकारला कर्मचाऱ्यांची पदं पण भरायची नाही आहे, शिक्षकांची पदं भरायची नाही आहे, पण जे शिक्षक आता आहे त्यांनी शाळेत शिकवायचं नाही, त्यांना विविध काम द्यायचं आणि त्यांच्या हातातून या पद्धतीचं एक व्यवस्था करायचं आणि आपलं मुलांचं शिक्षण होऊ नये याची काळजी भाजप घेते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते। आलाय आपल्याकडे, आपल्याकडे आला आपल्याकडे आला असेल तर मला देऊन टाका। एक बघा, काँग्रेस सोबत जनता आहे, जनताचा नेता निर्माण करतो, नेता काही रेडीमेड होत नाही। नाही तर आम्ही 3 वर्ष देशात होतो की हिमालयात होतो त्याचाही बरोबर पत्ता नाही आहे, पण आल्याने रेडीमेड राज्याचे एका राज्याचे मुख्यमंत्री झाले, रेडीमेडच देशाचे प्रधानमंत्री झाले, असं कुणाच्या नशिबात असतात, कुणाच्या नशिबाला मला काही बोलायचं कारण नाही, पण अखेरी लोकशाहीमध्ये जनता हे नेता बनवते, नेता हा डायरेक्ट बनत नाही। त्याच्यामुळे जो काही दबावतंत्र, मी कालच साखर कारखान्याचं सांगितलं की पुरवणी मागण्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावानं पैसे मागले जातात, शेतकऱ्याला मदत केली जात नाही पण कारखान्याला मदत केली जाते शेतकऱ्यांच्या नावाने, आणि हे सगळे कारखानदार जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला त्रास आहे, तो भयानक त्रास आहे, तुम्ही त्यांच्याकडून थोडं माहिती घ्या। हा आरोप पक्षावर नाही, हा दबावतंत्राचा वापर आहे। आणि आता भाजपचे कार्यकर्ते जे आहेत 3-4, ईडी आहे, सीबीआय आहे, इन्कम टॅक्स आहे, आता हा एसआयटी नवीनच एक आणलेला आहे 4था कार्यकर्ता, तर या सगळ्या कार्यकर्ते खूप जोरात कामाला लागलेले आहेत, त्यामुळे ते त्या पद्धतीचं काम करतात आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे, पण याचा कुठलाही परिणाम काँग्रेसवर होणार नाही। आखरी सपनात झोपेत जेवताना यांना काँग्रेसच दिसणार आहे। आजही मोदीजी भाषण होणार आहे, त्यांचं भाषणाचे लाईन सांगून ठेवतो, गांधी परिवाराचं परिवारवाद, यांनी देशाला बर्बाद केलं, ही भाषणं राहणारच आहे, भाषणामध्ये काही बदल राहणार नाही आहे, आणि 2-4 हेकोगिरू राहणार आहे, झालं भाषण। जुनी पेन्शन योजनेमध्ये वंचितला किती जागा सोडण्याचा विचार आहे, कारण वंचित हे आपल्याला सांगतो। नाना, जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री सभागृहात म्हणले की पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची तरतूद केली जाणार, परंतु आता अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, परंतु त्याच्या जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात काही तरतूद नाही। लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण झालं असं म्हणता येत नाही, हे लबाडाचं सरकार आहे, या सरकारवर आता कोणाचाच विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे कर्मचारी असो, शेतकरी असो, गरीब माणूस असो, आपण पाहिलं की महागाई कमी करण्याचाही कुठला निर्णय या सरकारने केला नाही, त्यामुळे हे लबाड लोक आहे आणि या लबाडावर आता कोणाचाही विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती आज आपण पाहतो आहे। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।